मैं राजेंद्र पाटिल सर बोलते हैं। हेलो सर, गुड मॉर्निंग। ओके, जय हिंद। जय हिंद। येस, आता विद्यार्थी तुला काही प्रश्न विचारतील, त्याची उत्तर तुला द्यायची आहेत। आपण लाईव्ह मुलाखत घेत आहोत, आरजे म्हणून तू जे काम करते त्या संदर्भात, आणि आपले माजी विद्यार्थी आहे ते पण। ओके ओके सर। येस, नमस्कार दीदी, मी स्पर्शजा मिमाडे, मी बघू शानबाग मधून बोलते आहे, अर्जुन वर्गात। राजेंद्र पाटील सरांनी तुमची मुलाखत घ्यायला सांगितली, आता तुम्ही तयार आहे? ओके, मी तयार आहे, सुरू करूयात। माझा पहिला प्रश्न आहे की दीदी, एफएम रेडिओ मध्ये जर काम करायचं असेल तर काय करावं लागतं? हे बघ बेटा, जर तुम्हाला रेडिओमध्ये काम करायचं असेल ना, तर सुरुवात तुम्हाला तुमच्या आवाजावरून करावी लागेल आणि तुमच्या शब्दांवरून। जितके तुमचे शब्द स्पष्ट असतील तेवढं तुम्हाला बोलायला सोपं जातं। आणि रेडिओमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं तुमचं बोलणं, की तुम्ही किती फ्रँकली बोलत आहात, तुमच्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे, तुम्ही समोरच्याला कसं पटवून सांगतात तुम्हाला काय म्हणायचंय। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही समोरच्याशी बोलताना घाबरायला नको। जर तुम्ही घाबरलात तर मग समोरच्यामध्ये तो बॅड इफेक्ट पडतो। तो सगळ्यात महत्वाचं आहे, तुमच्या बोलण्यावर काम करा। आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काही कोर्सेस असतात, ते कोर्सेस जर जॉईन केले, म्हणजे मास मीडियाचा कोर्स असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कोर्स असेल, त्याला जर तुम्ही जॉईन करताय तर तुमचं एज्युकेशनही त्याच्यामध्ये होतं, म्हणजे शिक्षण पण तुम्हाला मिळतं आणि रेडिओसाठी आणि टीव्हीसाठी तुम्हाला चान्स मिळतो पुढे। अच्छा, माझा दुसरा प्रश्न आहे की आपल्याला रेडिओवर काम करून कसं वाटतंय? हे बघ, आता कधी कधी काय असतं ना, आपण आधी, मला नॉर्मली सगळी लोक म्हणायचे की तू खूप बोलते। इव्हन स्कूलमध्ये सुद्धा माझ्या रिझल्टवर असं लिहून यायचं बॅड हॅबिट्समध्ये की वर्गामध्ये खूप बोलत असते। आता माझं कामच असतंय की आता मी फायनली बोलते तर लोक म्हणतात अरे किती छान बोलते। तर त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं की सकाळी सकाळी रोज 7 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत पूर्ण जळगाव जिल्हा मला ऐकतोय। बऱ्याच वेळा असं होतं की आपण कुठे जातो आणि तिकडे आपल्याला आपलाच आवाज ऐकू येतो। सो ती फिलिंग खूप स्ट्रॉंग असते की अरे वा, लोक आपल्याला ऐकतायत, लोक आपल्या आवाजाने आपल्याला ओळखतात। म्हणजे लोकांसाठी आपलं नाव किंवा आपला चेहरा मॅटर नाही करत, तर मी कशी बोलते, मी कशी राहते हे मॅटर करतं। सो खरंच खूप छान वाटतं कधी कधी। थँक्यू। माझा तिसरा प्रश्न आहे, एफ एम मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळत आहे? बघ, आता एफ एम मध्ये असताना मला सध्या काय चाललंय आपल्या देशामध्ये, आपल्या शहरामध्ये, ही गोष्ट सगळ्यात आधी शिकायला मिळते। म्हणजे ज्या नुकत्या घडामोडी आहेत त्या घडामोडींवर खूप लक्ष ठेवावं लागतं, कारण या सगळ्या बातम्या आम्हाला रोज सकाळी द्यायच्या असतात लोकांना, आणि लोकांना बातम्या देत असताना आम्हाला त्या पूर्ण बातम्या माहिती असाव्या लागतात। बरं, एवढंच नाही तर मी माझ्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा डेव्हलप करू शकते। जेव्हा मी 4 लोकांसोबत उठते, त्यांच्यासोबत बसते, त्यांच्यासोबत बोलते, तेव्हा माझ्या बोलण्यातही आपोआप फरक पडतो। आणि ही लोक कशी वागतात, यांचं बोलणं कसं असतं, बऱ्याच वेळा जशी तुम्ही मुलाखत घेत आहात तशीच मुलाखत, म्हणजे तसा इंटरव्ह्यू आम्हालाही घ्यावा लागतो। मग अशा वेळेस काही सेलिब्रिटी असतात, काही राजकारणी लोक असतात, तर त्यांच्या पैलूने विचार करणं शिकावं लागतं की लोक कसा विचार करत असतील। कधी कधी कोणी कलेक्टर असतील किंवा कधी आपले महापौर वगैरे असतील, तर त्यांच्या पद्धतीने कधी कधी शिकावं लागतं की लोकांनी काय अभ्यास केलाय, मग आपण त्यांच्यासमोर बसल्यावर काय बोलू शकू। सो म्हणजे रेडिओमध्ये असताना तुमचं ओव्हरऑल तुमच्या माइंडला एक फ्रेशनेस मिळतो, ओव्हरऑल तुमच्या माइंडला नवीन असं खाद्य मिळतं की ज्याच्यातून तुमचा माइंड प्रगल्भ होत जातो दिवसेंदिवस, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आपोआप ओघाने शिकायला मिळतात जसे जसे दिवस जात जातात। हो, थँक्यू दीदी। माझा पाचवा प्रश्न आहे, तू किती वर्षांपासून एफएम रेडिओमध्ये काम करते आणि तुला काय अनुभव आला? ऍक्च्युली मी, मला आता 1 वर्ष पूर्ण होईल, म्हणजे 7 तारखेला मागच्या वर्षी माझी जॉईनिंग झाली, सो आता या 7 तारखेला मला 1 वर्ष पूर्ण होईल। पण 1 वर्षात माझा अनुभव असा आहे की जळगाव जिल्ह्यात राहूनही तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकतात। म्हणजे आता लॉकडाऊनचं जर बोलायचं तर लॉकडाऊनमध्ये मी जळगाव जिल्ह्यात राहिला मोबाईलवरून आपल्या मुख्यमंत्र्यांशी संभाषण केलं असेल, आरोग्यमंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील, त्यानंतर आपले मध्यंतरी जेव्हा पोलिसांच्या हातात पूर्ण सत्ता गेली होती लॉकडाऊनमध्ये, जेव्हा पोलिसांना सांगितलं गेलं होतं की कोणीही बाहेर दिसलं तर पूर्ण सत्ता तुमच्या हातात आहे, तुम्ही स्वतः नियम बनवू शकतात, तर त्यावेळेस गृहमंत्र्यांशी संवाद असतो, या सगळ्या गोष्टी मला लॉकडाऊनमध्ये करता आल्या। बरं, आता मध्यंतरी लोकांना एंटरटेन करण्यासाठी, आणि लोक जेव्हा निगेटिव्ह होत होती की सगळा कोरोना आहे, तर लोकांना बऱ्याच वेळा मानसिक संतुलन लोकांचं खराब होत होतं, काही लोक डिप्रेशनमध्ये जात होती, तर अशा वेळेस जेव्हा आम्ही घरून शो केला तेव्हा आम्हालाही बरेच प्रॉब्लेम्स आले, पण त्या प्रॉब्लेम्सवर मात करून मला त्या सगळ्यांना एंटरटेन करता आलं। आणि त्या सगळ्यांना एंटरटेन करण्यास महत्वाचं होतं की मी माझ्या माइंडचं जे सिच्युएशन आहे ते साईडला ठेवून या सगळ्या लोकांना एंटरटेन करू शकते, आणि मी स्वतःचा विचार न करता बाकीच्या लोकांचा विचार करून त्यांना या कोविडच्या सिच्युएशनच्या निगेटिव्हिटी मधून मला बाहेर कसं काढायचंय, या गोष्टी मला शिकायला मिळाल्या। सो 1 वर्षात माझा अनुभव जरा भन्नाट राहिलाय। थँक्यू दीदी। थँक्यू।
ओके बेटा, एक शेवटचा प्रश्न मी स्वतः विचारतो की शाळेने तुला काय दिलं? सर, शाळेने म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही शाळेपासून होत असते आणि माणसाचा पाया हा त्याच्या शाळेपासून रोवला जातो. आता स्कूलमध्ये जेव्हा मी होती तेव्हा बऱ्याच वेळा मला शिक्षक स्वतः सांगायचे की या वक्तृत्व स्पर्धेत भाग घे, त्या स्पर्धेत भाग घे किंवा डिबेटमध्ये भाग घे, आपली गॅदरिंग असेल आणि गॅदरिंगमध्ये आपल्या शानबाग शाळेबद्दल जर बोलायचं तर गॅदरिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष दिलं जातं. म्हणजे इकडे आपले डान्सरही स्वतः असतात, सिंगरही स्वतः असतात, वादक वृंद पण स्वतः असतात आणि अँकरिंगही आपल्याच कॉलेजची स्कूलचे विद्यार्थी करतात. म्हणजे लहानपणापासून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास इकडेच होतो. सो कुठे ना कुठे माझं या मीडिया सेक्टरमध्ये यायला आपली शाळा खूप जास्त जबाबदार आहे आणि खूप जास्त मदत झाली आहे मला शाळेची. कारण शाळेने जर मला आधीपासून प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला नसता तर कदाचित माझ्यातला न्यूनगंड किंवा मला चांगलं बोलता येतं ही गोष्ट मला कळालीच नसती. सो ज्याही वेळेस मी स्टेजवर असायची त्यावेळेस कुठला तरी शिक्षक असा असायचा की त्यांनी मला त्यावेळेस प्रबोधन दिलंय की हो तू चांगलं बोलू शकते. इव्हन 11th 12th पर्यंत सुद्धा मी आपल्या स्कूलला होते. सो 12th मला काही कॉम्पिटिशन अशा मिळाल्या की ज्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून मी स्पर्धा परीक्षांसारखा विचार करत होते. पण तेव्हा मला बऱ्याच शिक्षकांनी सजेस्ट केलं की स्पर्धा परीक्षांपेक्षा तुझ्यामध्ये बोलण्याचं कौशल्य आहे आणि तू याच्यातच करिअर करू शकते. सो माझ्या या करिअरचे